भीषण अग्नी तांडव, झोपेतच घराला लागली आग। बापाच्या डोळ्या देखत 5 मुलं आणि पत्नीचा जळून मृत्यू। घराला आग लागल्यामुळे एकाच कुटुंबातील 6 जणांचा जागीच मृत्यू झालाय। मृतामध्ये एक महिला आणि तिच्या 5 मुलांचा समावेश आहे। बुधवारी रात्री उशिरा घडलेल्या या घटनेनं खळबळ उडाली असून आगीची घटना घडली तेव्हा या मुलांचे वडील नवमी हे घराच्या बाहेर झोपले होते, तर घरात आई संगीता आणि त्यांची 5 मुलं झोपली होती। घराला अचानक आग लागली। ही आग इतकी भीषण होती की आई आणि मुलांना बाहेर पडता आलं नाही। या घटनेत त्यांचा जळून मृत्यू झालाय। घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले। अग्निशमन दलाकडून आगीवर नियंत्रण मिळवण्यात आलं, मात्र तोपर्यंत बराच उशीर झाला होता। या अग्नितांडवात 6 जणांचा जागीच जळून मृत्यू झालाय। पोलिसांनी देखील घटनास्थळी पोहोचून पंचनामा केला असून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवले। या घटनेबाबत अधिक माहिती अशी की ही घटना उत्तर प्रदेशमधल्या कुशीनगर जिल्ह्यातील आहे। रामकोला पोलीस ठाण्याअंतर्गत येणाऱ्या उदा या गावात हा धक्कादायक प्रकार घडला आहे। मृतामध्ये एक महिला आणि तिच्या 5 मुलांचा समावेश आहे। बुधवारी रात्री या मुलांचे वडील नवमी हे आपल्या कुटुंबासह जेवण करून बाहेर झोपले होते, मात्र गर्मी जास्त असल्यानं नवमी ही घराच्या बाहेर झोपली, तर घरातील सर्वजण घरामध्ये झोपले होते। मात्र रात्रीच्या सुमारास अचानक घराला आग लागली। आगीच्या ज्वाळा पाहून नवमी झोपेतून जागे झाले। त्याने आग नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न केला, मात्र तोपर्यंत उशीर झाला होता।